नमस्कार मैत्रिणींनो, आता संक्रांत जवळ आलेली आहे। तर संक्रांत जवळ आली म्हणजे हळदी कुंकू हे होणारच। हळदी कुंकू म्हटले की बायका घरी येणार, मग त्यांना नाश्त्याला काय द्यायचे हा सगळ्यांच्या डोक्यात येणारा प्रश्न आहे। तर मी मस्त अशा 3 रेसिपी दाखवल्या आहेत, झटपट अशा होणाऱ्या आहेत आणि लवकरात लवकर आपल्या जो घाई गडबडीत होतात तशाच अशा झटपट अशा होतात। तर चला तर रेसिपीला पाहूयात। मी ते आलू घेतलेले आहेत, 2 साल काढून अगोदरच घेतलेले आहेत आणि असे कापून घेतलेले आहेत। याला उकडून घेणार आहे, असे कापून घेतलेत कारण की आलू आपले असे कापल्यानंतर लवकर उकडल्या जातील। तर तुम्ही सगळे आलू पण उकडू शकता। अशा प्रकारे मी छान फोडी करून उकडून घेतलेले आहेत। आता मॅशर, पावभाजीचा मॅशर आहे ना, त्या मॅशरने आपल्याला हे आलूला छान असं बारीक करायचं आहे। याच्यामध्ये एकही असं गाठ राहणार नाही, अशा आपल्याला पावभाजीच्या मॅशरने छान असं मॅश करून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे छान असं मॅश करून घेत आहे। तर आता मॅश करून झालेलं आहे, मी सगळं अशा प्रकारे छान असं मॅश करून घेतलेले आहेत आलू। एकही गुठळी नाही राहिलेली। आता कॉर्नफ्लावर टाकून घेतले मी, ते 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये। तर लाल तिखट घालते 1 चमचा, तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर टाकू शकता। इथे काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमचा, अर्धा चमचा धने पावडर टाकलेला आहे। त्याच्यात मस्त अशी हिरवी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। सगळं साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहित्याने किंवा तुम्ही हाताच्याही साहित्याने मिक्स करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे छान असं मी मिक्स करून घेते। आता आपल्याला थोडं हाताने मळून घ्यायचं आहे। आपण पिठाचा गोळा कशा प्रकारे मळतो त्याचप्रकारे आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे। सगळं साहित्य ह्या आलूमध्ये गेलं पाहिजे। छान असं आपल्याला याचं बाइंडिंग करून घ्यायचं आहे। तर आपला छान असा गोळा तयार झालेला आहे। अशा प्रकारे छान असं मी मळून घेतलेलं आहे पीठ। एकदम छान झालेला आहे, गुठळी पण राहिलेली नाही आणि कलर पण हळद टाकल्यामुळे छान आलेला आहे। तर अशा प्रकारे मस्त असा गोळा केलेला आहे मी पिठाचा या आलूचा। तर आता याचे आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणत्या आकाराचे करून तळू शकता। तुम्हाला जर हे फ्रेंच फ्राईजसारखं लांब लांब जर करून घ्यायचं असेल तर तसंही करू शकता। तर आपल्याला तुम्हाला कसा आकार द्यायचा आहे त्याप्रकारे तुम्ही आकार देऊ शकता। तुम्हाला गोल गोल जरी बनवायचं असेल तर तुम्ही गोल गोलही बनवू शकता। तर मी अशा प्रकारे पेढ्याचा आकार कसा असतो त्याप्रकारे असं बनवून घेते। हे तेलात टाकल्यावर थोडंसं आपलं फुगतं म्हणून मग आपल्याला छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व मी बनवून घेणार आहे। इथे तेल तापायला ठेवलं होतं मी, तेल पण छान असं तापल्या गेलेलं आहे आणि आपले सगळे असे पेढे म्हणजेच आलूचं रेडी आहे। आता अशा प्रकारे आपल्याला गरम गरम तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याला मस्त असं फ्राय होऊ द्यायचं आहे, बिलकुल हलवायचं नाही आहे। आपल्याला खालून फ्राय झाल्यानंतरच आपल्याला चमच्याच्या साहित्याने वरून पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। तर खालून मस्त फ्राय झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता मस्त असे वर आलेले आहेत हे। तर आता आपल्याला दोन्ही साईडने छान असं खालून वरून अशा प्रकारे अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे। कलर चेंज होईपर्यंत खायला अप्रतिम लागतं आणि नवीन अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तर अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता पहा कलर त्याचा चेंज झालेला आहे, एकदम असा क्रिस्पी क्रिस्पी कलर येतो दिसायला, तर दुरून खूप छान दिसते। आता मस्त तळल्या गेलेले आहेत, मी काढून घेते। किती छान दिसत आहेत पहा, कोथिंबीर वगैरे टाकल्यामुळे टेक्स्चर खूप छान आलेलं आहे आणि एकदम तेल बिलकुल पीत नाहीत, एकदम तेल फ्री असे होतात, ऑइल फ्री आपले जे आलूचे बॉल्स आपण केलेले आहेत इतके छान झालेले आहेत। बाहेरून क्रिस्पी आतून असे मऊ खूप छान झाले आहेत। नक्की ट्राय करा तुम्ही या हळदी कुंकाला आणि हे कॅचअपसोबत तुम्ही बायकांना सर्व करू शकता, नक्की आवडतील त्यांना। जर बायकांना हळदी कुंकाला जरी नाही केलं तर तुम्ही घरी पण संध्याकाळी किंवा सकाळी कधी स्नॅक्स तुम्ही बनवून खाऊ शकता। जेव्हा आपल्या दुपारच्या टाईमला थोडीशी भूक लागते तेव्हा हे हलकासा नाश्ता तुम्ही बनवून तुमच्या मुलांना देऊ शकता। तर नक्की ट्राय करा। आता पाहूयात आपण दुसरी रेसिपी, आलूचीच आहे मी 3ही रेसिपी आलूच्या तुम्हाला दाखवणार आहे।
इथे दोन आलू घेतलेले आहेत, ते पण असे साल काढूनच घेतलेले आहेत। आपल्याला आता हे कापून घ्यायचे आहेत। इथे फ्रेंच फ्राईज बनवतो आहे आपण, तर अशा प्रकारे मी आलू कापून घेतलेले आहेत। तर आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये अशा प्रकारे छान असं कापून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सगळे आलू असे कापून घेणार आहे। आकार मोठा असावा, जास्त असं बारीक नसू नये। फ्रेंच फ्राईज हे मोठ्या मोठ्या आकाराचेच असतात। मस्त असं कापून घेतलेलं आहे मी, आणि आपले सगळे रेडी आहेत फ्रेंच फ्राईज। मी असे प्रकारे कापून घेतलेले आहेत। आता याला आपल्याला जे स्टार्च आपलं निघून जावं या आलूचं, म्हणून आपण याच्यात पाण्यात टाकूयात। पाण्यामध्ये आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हलवून आपल्याला छान असं स्टार्च निघेपर्यंत त्याचा छान असं धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका कोरड्या कपड्यावर टाकून त्याचा ओलसरपणा पूर्ण काढून टाकायचा आहे। त्याला आपल्याला पुसून असं कोरडं कोरडं बनवून घ्यायचं आहे। तर मी ते कापड घेतलेलं आहे, त्या कापडावर टाकून घेते फ्रेंच फ्राईज पाण्यातून काढून, आणि आपल्याला अशा प्रकारे छान असे पुसून घ्यायचे आहेत। त्याला एकदम कोरडं कोरडं करून घ्यायचं आहे, त्याच्यात पाणी बिलकुल राहू नये। अशा प्रकारे आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे। तर त्याच्यात अजिबात पाणी राहिलेलं नाही, पाहू शकता तुम्ही, सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता छान झालेले आहेत, असं प्रेस करत करत आपल्याला छान त्याचं पाणी काढून टाकायचं आहे। आता मस्त आपलं पाणी त्याचं सगळं गेलेलं आहे, मी एका बाऊलमध्ये काढून घेते। त्याच्यानंतर इथे मी तांदळाचं पीठ, बेसन पीठ आणि रवा आणि लाल तिखट मी असं मिश्रण करून ठेवते, म्हणजे कधीही झटकन आपल्याला हे असे पदार्थ करता येतात। तर तेच मी टाकून घेते आपल्या ह्या फ्रेंच फ्राईजमध्ये, आणि अजून थोडंसं लाल तिखट टाकते म्हणजे चवीला अजून छान लागेल। आणि काश्मीरी रेड चिली पावडर, आपल्याला हळद पावडर टाकून घ्यायची थोडीशी, आणि अजून आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि इथे मी चिली फ्लेक्स टाकलेत आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं कोटिंग हे फ्रेंच फ्राईजला लागायला पाहिजे, आणि आपल्याला असं करून 4 ते 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे थोडंसं आलूला पाणी सुटेल आणि जे आपलं मिश्रण आहे ते छान असं कोटिंग करून घेईल आलू। तर आता 5 मिनिट आपण असंच ठेवून देऊया। छान असं कोटिंग येईल त्याला। तर अजून थोडंसं मी मीठ टाकते आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान असं मिक्स झालेलं आहे। 4 ते 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं। आणि आता तेल पण छान असं गरम झालेलं आहे, तेल मी अगोदरच तापायला ठेवलं होतं। पहा, सगळं कोटिंग आपलं झालेलं आहे, आलू छान असं कोट झालेलं आहे मसाल्यांमध्ये। आता आपल्याला गरम गरम तेलामध्ये फ्रेंच फ्राईज छान असे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे चमच्याच्या साहित्याने आलू फ्रेंच फ्राईज तेलामध्ये टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। लवकर हलवायचं नाही, नाहीतर कोटिंग निघून जाते। तर पहा, बिलकुल कोटिंग निघाली नाही तेलामध्ये टाकलं तरी, आणि छान असं कलर पण आलेला आहे आपल्या फ्रेंच फ्राईजला। छान असं तळल्या गेलेले आहेत आणि रेडी आहेत आपले फ्रेंच फ्राईज। एकदम बाजारात मिळतात तसे, हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण कसे मिळतात त्याप्रकारे खूप छान झालेले आहेत, आणि चवीलाही खूप छान लागतात। नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि तुम्हाला ह्या माझ्या 3 रेसिपींपैकी कोणती रेसिपी आवडली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्ही नक्की तुमच्या घरी जर हळदी कुंकाला बायका आल्या तर ही रेसिपी ट्राय करा, त्यांना नक्की आवडेल। किंवा तुम्ही संध्याकाळच्या भूक लागल्यानंतर संध्याकाळी हे तुमच्या मुलांना रेसिपी बनवून देऊ शकता, तुमच्या मुलांना नक्की आवडेल। आता पाहूया रेसिपीचा आपण तिसरा प्रकार, तो पण झटकन होईल असाच आहे। इथे आलू घेतलेले आहेत मी, आलूचं साल काढणार नाही, धुवून आलू स्वच्छ घेतलेले आहेत मी। आता आपल्याला ह्या आलूला कापून घ्यायचं आहे। तर आपल्याला सर्कलमध्ये ओवल आकारामध्ये ह्या असे गोल गोल आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कापून घ्यायचे आहेत आलू। तर अशा प्रकारे मी छान असे आलू आता कापून घेते। मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला छान कापून घ्यायचे आहे, जास्त असं बारीक बारीक त्याचं पाडायचं नाही। तर अशा प्रकारे छान मी आलू कापून घेतलेले आहेत। पाठीमागलचा भाग तुम्ही
घेऊ पण शकता किंवा साईडला पण ठेवू शकता। तर रेडी आहेत, मी सगळे असे कापून घेतलेले आहेत आलू, तुम्ही पाहू शकता। आता इथे कढई मी तापायला ठेवली आहे, कढई पण छान तापली आहे, त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊयात। तर एक मोठा चमचा मी तेल टाकून घेणार आहे, आपण गार्लिक आलू बनवणार आहोत, गार्लिक पोटॅटोज। तर इथे मी मस्त तेल टाकून घेतलेलं आहे, आता तेल आपलं गरम झालेलं आहे, गरम गरम तेलामध्ये आपल्याला अशा प्रकारे आलू सगळे टाकून घ्यायचे आहेत। तर असे साईडला साईडला ठेवून द्यायचे आहेत, आपल्याला दोन्ही साईडने आलू खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये, फ्राय करून नाही घ्यायचे, डीप फ्राय नाही करायची, तर अशा प्रकारे आपल्याला थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तुम्ही तव्यावर पण ही प्रोसेस करून घेऊ शकता। तर इथे सगळे आलू मी असे प्रकारे ठेवून देते, जेवढे मावतील तेवढे ठेवायचं, नाही मावले तर दुसऱ्या बॅचमध्ये असून अशाच प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचे आहे प्रोसेस। तर आता मी सगळे आलू अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला ह्या आलूला 8 मिनिट छान खालून वरून म्हणजे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। म्हणजे कसं आपला आलू मऊ पडेल, तर 4 मिनिट खालून खालच्या साईडने अजून 4 मिनटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढूयात आणि याला दुसऱ्या साईडने अशा प्रकारे पलटून दुसऱ्या साईडने पण छान असं परतून घेऊयात। खालच्या साईडने खूप असा खरपूस झालेला आहे, छान असं भाजल्या गेलेलं आहे, कलर खूप छान आलेला आहे। आता दुसऱ्या पण साईडने आपण छान असं परतून घेऊया आणि भाजून घेऊयात। आता आपण ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकून घेऊयात। गार्लिक पोटॅटोज करायचे तर आपल्याला, म्हणून मग मी इथे लसूण घेतलेलं आहे, तुम्ही कापून घेऊ शकता। मी थोडंसं खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे, तर ते टाकून घेते। त्याच्यानंतर इथे शिमला मिरची घेतली आहे, अर्धीपेक्षाही कमी शिमला मिर्च घेतली आहे, ते टाकून घेतली आहे। तुमचे ज्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवाल आहे त्यानुसार तुम्ही मसाले टाकून घेऊ शकता। तर चिली फ्लेक्स टाकते 1/2 चमचा। त्याच्यानंतर आपल्याला इथे धने पावडर टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागतात हे पण गार्लिक पोटॅटोज, चवीला प्रतिम आहेत, नक्की एकदा तरी ट्राय करा। आता मस्त आपले आलू शिजलेले गेलेले आहेत खालून वरून आणि कलर पण खूप छान आलेला आहे, दिसायलाही खूप छान दिसत आहेत। तर 2 मिनटं आपण याला असंच ठेवूयात आणि याच्यावर मी आता तूप घालते। तुम्ही बटरही घालू शकता, बटरच घालतात पण तूप थोडंसं चांगलं असतं शरीरासाठी, म्हणून मग मी तूप घातलेलं आहे। तर तूप टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं मिक्स झालेलं आहे, आता रेडी आहे। मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। तर इतकं छान झालेलं आहे गार्लिक पोटॅटोज, नक्की एकदा तरी ट्राय करा। तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी लंचला सोबत पण बनवू शकता, खूप छान लागतात। हे पहा कलर खूप छान आलेला आहे, नक्की ट्राय करा। माझा या 3 व्हिडिओपैकी किंवा 3 रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी मटारपासून पण स्नॅक्स बनवलेले आहेत, ते पण व्हिडिओ अपलोड केला आहे, जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा आणि माझ्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। बाय बाय बाय।